नमस्कार. आज चैत्र शुक्ल एकादशी शके 1940 सादर करत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. अंतर्गत जलवाहतूक प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यास डिसेंबर अखेर सुरुवात होणार. महापालिकेची प्रभाग आणि उपप्रभाग कार्यालय 31 मार्च पर्यंत सकाळी 10 ते रात्री 8 या वेळेत सुरू राहणार. आणि ठाण्याचा मुक्तिदिन कारागृहात साजरा. या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील. ठाणे वार्ता .com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता .com. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे, मुंबई, नवी मुंबई, मीरा भाईंदर, वसई विरार आणि कल्याण डोंबिवली या शहरांना जोडणाऱ्या महत्वाकांक्षी अशा अंतर्गत जलवाहतूक प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याची सुरुवात या वर्षाच्या अखेरीस होणार आहे. महापालिका आयुक्त आणि इतर भागीदारी संस्थांच्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचा खर्च 660 कोटी असून हा 100% खर्च केंद्रीय जलवाहतूक मंत्रालयाच्या वतीनं केला जाणार आहे. अंतर्गत जलवाहतूक प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचा प्रकल्प अहवाल तयार झाला असून येत्या 2 दिवसात तो केंद्रीय अंतर्गत जलवाहतूक मंत्रालयास सादर केला जाणार आहे. यास मान्यता मिळाल्यानंतर लगेचच निविदा प्रक्रिया सुरू केली जाईल असं महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी या बैठकीत स्पष्ट केलं. केंद्र शासनाच्या अंतर्गत जलवाहतूक मंत्रालयाच्या वतीनं देशभरात 110 अंतर्गत जलवाहतुकीचे मार्ग जाहीर झाले असून महाराष्ट्र जलमार्ग क्रमांक 53 ची पायाभरणी होणार आहे. पालघरमध्ये बोट दुरुस्तीसाठी शिपयार्ड निर्मिती युनिट सुरू करण्याबाबतही या बैठकीत चर्चा करण्यात आली. पहिल्या टप्प्यात डिसेंबर अखेर जलवाहतूक सुरू करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला असून बोटीचे संकल्पित आराखडे तयार करण्याची जबाबदारी गोवा आणि कोचीन शिपयार्डावर सोपवण्यात येणार आहे. प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यातील ठाणे, नवी मुंबई आणि ठाणे मुंबई या 2 जलमार्गांची आणि त्यावरील प्रस्तावित जेटींच्या जागेची पाहणी मेरीटाईम बोर्ड आणि JNPT च्या अधिकाऱ्यांसमवेत केली जाणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. ठाण्यात गावठी बॉम्ब विक्रीसाठी आलेल्या अलिबागच्या तरुणाला गुन्हे शाखेच्या पथकानं अटक केली असून त्याच्याकडून 290 गावठी बॉम्ब हस्तगत करण्यात आले आहेत. ही स्फोटकं रानडुकराच्या शिकारीसाठी वापरली जातात. अलिबागमधील प्रवीण पाटील हा युवक मुंब्रा शिळफाटा इथे गावठी बॉम्ब विक्रीसाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांना मिळाली होती. त्यानुसार शिळफाटा परिसरात सापळा रचून प्रवीण पाटीलला अटक करण्यात आली. त्याच्याकडे असलेल्या गावठी पिशवीत फटाक्यांची दारू, नाणी, छर्रे आदी गावठी बॉम्बसाठी लागणारे साहित्य आणि बॉम्बचा साठा आढळला. स्फोटकांचा साठा खरा असल्याची खात्री श्वान पथकानं करताच हे गावठी बॉम्ब जंगलात रानडुकरांची शिकार करण्यासाठी वापरत असल्याची कबुली पाटीलनं दिली. पोलिसांनी पाटीलकडून 2,32,000 290 गावठी बॉम्ब हस्तगत केले आहेत. सध्या विजेचा खेळखंडोबा सर्वत्र सुरू असून ऐन उन्हाळ्यात वारंवार वीज गायब होण्याचे प्रकार घडत आहेत. दिवा खिडकाळी या भागात हा प्रकार नित्याचा असून यामुळे संतप्त झालेला एक वीज ग्राहक विद्युत कार्यालयात तलवार घेऊन घुसल्याची घटना बघायला मिळाली. महावितरणचं खिडकाळी इथे स्विचिंग स्टेशन आहे. तिथून दिवा शीळ भागाला वीज पुरवठा केला जातो. गेले काही दिवस वारंवार या भागात वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार होत असल्यानं या प्रकाराला वैतागलेल्या देसाई गावातील वैभव पाटील या ग्राहकानं हातात नंगी तलवार घेऊन थेट खिडकाळी विद्युत कार्यालय गाठलं. तेथील सुरक्षा रक्षकांना न जुमानता तलवार टेबलवर आपटत डायघर गावात वीज आहे पण देसाई गावात वीज पुरवठा खंडित का झाला आहे याचा शिवीगाळ करत जाब विचारला.
सुरक्षा रक्षकांनी तातडीनं पोलिसांना पाचारण केल्यानं पुढील अनर्थ टळला. पोलिसांनी वैभव पाटीलला अटक केली. मालमत्ता कर आणि पाणीपट्टी भरण्यासाठी 31 मार्च पर्यंत ठाणे महापालिकेची सर्व प्रभाग आणि उपप्रभाग कार्यालय सकाळी 10 ते रात्री 8 पर्यंत सुरू राहणार आहेत. 2017-2018 या आर्थिक वर्षातील मालमत्ता कर आणि पाणीपट्टी वसुलीचा इष्टांक 31 मार्च पर्यंत पूर्ण करण्यासाठी तसंच ठाणेकरांना मालमत्ता कर आणि पाणीपट्टीची थकबाकी करणं सोयीचं व्हावं म्हणून ही कार्यालयं सकाळी 10 ते रात्री 8 पर्यंत सुरू राहणार आहेत. त्याचप्रमाणे सुट्टीच्या दिवशीही ही कार्यालय सुरू राहणार असल्यानं आपली थकबाकी भरून महापालिकेला सहकार्य करावं असं आवाहन महापालिकेनं केलंय. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाइन माध्यम ठाणेवार्ता.com. आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा. ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराई पासून मुक्तता मिळवा. डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यान पिढ्यांचं जिव्हाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल. आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट्यूब बेबीचीही सुविधा. डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वेपथ, ठाणे. 65 वर्षांची निरंतर सेवा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाण्यामध्ये काहीसा सैराट चित्रपटासारखा प्रकार पाहायला मिळाला. बहिणीवर प्रेम करणाऱ्या विवाहित प्रियकराला धडा शिकवण्यासाठी सख्या भावांनी मित्रांच्या मदतीनं प्रियकराची निर्भृण हत्या केली. रविवारी सकाळी श्रीपत पाटील उद्यानाजवळ ही घटना घडली. धर्मवीर नगरच्या कमानीजवळील एका मोकळ्या जागेत वसीम आणि त्याचे काही साथीदार दुपारच्या सुमारास बसले होते. त्यावेळी तिथे आलेल्या 14 जणांच्या टोळक्यानं वसीमला बेदम मारहाण केली. त्यानंतर त्याच्यावर फुटलेल्या बाटलीनं आणि चॉपरनं वार केले. या हल्ल्यात प्रचंड प्रमाणात रक्तस्राव झाल्यानं वसीमचा जागीच मृत्यू झाला. स्थानिक नागरिकांनी पोलिसांना याची माहिती देताना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी वसीमच्या खिशात सापडलेल्या तरुणीच्या फोटोवरून तुळशीधाम सुभाषनगर परिसरात शोध घेतला. मात्र ही तरुणी धर्मवीर नगर परिसरात आढळली. तिला वसीमबाबत विचारणा केली असता वसीम हा विवाहित असून त्याला 2 अपत्य आहेत हे तिने सांगितलं. तिच्यात आणि वसीममध्ये प्रेमसंबंध होते, पण त्यांच्या विवाहाला या तरुणीच्या भावांचा विरोध होता. तिचा विवाहही जमला होता अशी माहिती देत वसीम हा काल्हेरमध्ये राहत असल्याचं पोलिसांना सांगितलं. पोलिसांनी या प्रकरणी अबुल हसन खान, विवेक यादव, रतनलाल यादव यांना काल अटक केली, तर 1 जण फरार झाला. या तरुणीच्या 2 भावांनी ही हत्या केल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे. हसत खेळत गणिताचं शिक्षण देणाऱ्या उपक्रमातून मुलांमध्ये गणिताची जिज्ञासा वाढेल असं प्रतिपादन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. विधान परिषदेचे माजी उपसभापती वसंत डावखरे यांच्या स्मृत्यर्थ शिक्षकांना हसत खेळत गणित शिकवण्याचे धडे देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय गणित अध्यापन कार्यशाळेचं उद्घाटन पालकमंत्र्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. भारतानं जगाला गणिताची देणगी दिली आहे. भास्कराचार्य, आर्यभट्ट, रामानुजम अशा गणित तज्ज्ञांनी जगाला गणिताचे ज्ञान दिले. सध्या अनेक मुलांना गणिताचं आकलन होत नाही, त्यातून मुलांच्या निकालावर त्याचा परिणाम होतो. पण हसत खेळत गणित आणि या उपक्रमामुळं विद्यार्थ्यांना गणितात गोडी निर्माण होण्यास मदत होईल असं पालकमंत्र्यांनी सांगितलं. प्राचीन काळात गणितापासून पंचांग तयार केलं जात होतं. या पंचांगांची गणितं कधीही चुकली नाहीत असं सांगून शहरामध्ये विज्ञान केंद्र उभारण्याचं नियोजन आहे, त्यामध्ये स्वतंत्र गणित केंद्र उभारण्यासाठी प्रयत्न करू असं आश्वासन पंचांगकर्ते दाकरू सोमण यांनी दिलं. तर पुढील वर्षी राज्यस्तरीय गणित अध्यापन कार्यशाळा ठाण्यात आयोजित केली जाईल असं आमदार निरंजन डावखरे यांनी सांगितलं.
या कार्यशाळेत शहरी भागाबरोबरच पालघरच्या ग्रामीण भागातून सुमारे 700 शिक्षक उपस्थित होते. सह्याद्री प्रतिष्ठान आणि आमदार संजय केळकर यांच्या पुढाकारानं ठाण्याच्या मध्यवर्ती कारागृहात ठाणे मुक्ती दिन साजरा करण्यात आला. सध्याचे मध्यवर्ती कारागृह हा पूर्वी ठाण्याचा किल्ला म्हणून ओळखला जात असे. हा किल्ला पोर्तुगीजांच्या ताब्यात होता. तो पोर्तुगीजांच्या जोखडीतून सोडवण्याकरता बाजीराव पेशव्यांनी चिमाजी अप्पांना आदेश दिले. त्यावेळी चिमाजी अप्पांनी 27 मार्च 1737 मध्ये स्थानिकांच्या सहकार्यानं या किल्ल्यावर चढाई केली आणि किल्ल्याला पोर्तुगीजांच्या जोखडीतून मुक्त केलं. त्यामुळे ठाणेकरांच्या दृष्टीनं 27 मार्च हा दिवस महत्वाचा ठरला. त्यावेळी झालेल्या संग्रामात लढलेल्या शूरवीरांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं. गेली 3 वर्ष हा दिवस साजरा केला जात आहे. मध्यवर्ती कारागृहात म्युरलच्या माध्यमातून ठाणे मुक्तिदिनाचा संग्राम लवकरच येथील भिंतींवर उभारला जाईल असं सह्याद्री प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष आमदार संजय केळकर यांनी सांगितलं. यावेळी पांडुरंग बलकवडे आणि सदाशिव टेटविलकर यांनी ठाणे मुक्तिदिनाचा संग्राम कसा घडला याची माहिती उपस्थितांना दिली. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. आपण आपल्या कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. अंतर्गत जलवाहतूक प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यास डिसेंबर अखेर सुरुवात होणार. महापालिकेची प्रभाग आणि उपप्रभाग कार्यालय 31 मार्च पर्यंत सकाळी 10 ते रात्री 8 या वेळेत राहणार सुरू. आणि ठाण्याचा मुक्तिदिन कारागृहात साजरा. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी पाहायची राहून गेल्यास आपण ठाणेवार्ता.in या आमच्या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात फक्त श्री स्थानक वाहिनीवर. धन्यवाद.